तर दुष्काळामुळे पिचलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शरद पवार यांच्या समोर हंबरडा फोडला. सरकार मदत करत नसेल तर आत्महत्या करण्याची परवानगी द्या अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या. त्यावेळी पवारांनी शेतकऱ्यांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं. आपण केंद्र आणि राज्य सरकारसोबत दुष्काळ आणि चारा छावण्याबाबत चर्चा करणार आहोत. यातून काहीतरी मार्ग निघणार असल्याचा विश्वासही पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना व्यक्त केला. बीड जिल्ह्यातल्या नवगण राजुरी ह्या गावातल्या चारा छावणीला पवारांनी भेट दिली. मोठ्या जनावरांचं अनुदान 90 रुपयांवरून 120 रुपये करण्याची मागणी यावेळी पवारांनी केली. लोकांना जसं छावणी शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वाढली तशी छावणीकर आत्महत्या करायची वाढली. साहेब आमचे 50-50 60-60 लाख रुपये त्या ठिकाणी गुंतलेले आहेत. आम्ही व्यक्तांनी पैसे काढले आणि छावणी चालकांनी जमिनी तारण देऊन ठेवली. फक्त उद्देश होतं की आपल्या भागाचं प्रश्न पाहिजे. 15 किलो गोळा चारा येतो. 15 किलो चारा गावरान जाणाऱ्याला फुटतो पण जणसाला फुटत नाही. रात्रभर जाणारं ओरडत त्याचा दोष कोणाला लागेल. दुष्काळी भाग आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आम्हाला सर्व जनतेकडून तुम्हाला विनंती, बीड जिल्ह्याच्या वतीने आमचा साथदारा तुम्ही कोरा केला तरच आम्ही जगू शकतो, नाहीतर आम्हाला दावे घेतल्याशिवाय पर्याय नाही. दोन तीन दिवसांनी मी मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांची घर घेणार आहे. नरेंद्र मोदी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर नेणार आहे. त्यांना विनंती करणार आहे की लोक आता छावणी चालू शकत नाही. त्यांनी बंद करायचा निकाल घेतला तर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही एक आठवड्यावर थांबा आणि आम्ही सरकारच्या कडून धोरणात बदल करून आणतो. आणि जर सरकारने बदल नाही केली तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. पण एकदा याच्यात सरकारी धोरण बदलायची आवश्यकता त्या भागाची विनंती आम्ही सरकारला करणार आहोत. ती एक संधी तुम्ही लोकांनी दिली पाहिजे.